स्वच्छतेचं महत्त्व जनमानसात रुजावं यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. या अभियानाच्या माध्यमातून शहरात जागोजागी शौचालय आणि ई टॉयलेट्स उभारली गेली. मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे या टॉयलेटची दुरवस्था झाली आहे. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतल्या सिवूर्स इथं पाहायला मिळत आहे. सिवूर सेक्टर 46 आणि 48 इथं उभारण्यात आलेल्या या शौचालयांची अशीच दुरावस्था झाली आहे. 50 मीटरच्या अंतराने इथे एक मुतारी, एक टॉयलेट्स आणि एक शौचालय अशी 3 टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत. त्यापैकी मुतारीसाठी मलनिस्सारण व्यवस्थाच देण्यात आली नाही. मुतारीमधून बाहेर पडणारं मलमूत्र फुटपाथवरच पसरत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालय उद्घाटनानंतरही कुलुपात बंद ठेवलं आहे. याबाबत येत्या 7 दिवसात योग्य कारवाई झाली नाही तर हेच मलमूत्र पालिका अधिकारी, विभाग अधिकारी आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त यांच्या दालनात टाकू, असा इशारा भाजप नवी मुंबई युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे यांनी दिलाय. या ठिकाणी सिवूड सेक्टर 46 आणि 48 मध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं म्हणजे नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू आहे आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई बऱ्याच वेळा अव्वल आलेली आहे, परंतु ते फक्त कागदावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या ठिकाणी आपण बघा, हे नवीन टॉयलेट या ठिकाणी बांधून उद्घाटन झालेलं, त्याचा हार अजून तसाच आहे, तो सुकलेला नाही हार, तिथं त्या ठिकाणी आहे. उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस ते टॉयलेट्स या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध झालेलं नाही. त्याचं डेब्रीज पाठीमागच्या साईडला आपण बघू शकतो या ठिकाणी पडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या 50 मीटरच्या अंतरामध्ये दोन अजून एक ई टॉयलेट्स आहे आणि एक मुतारी आहे. मुतारीचं जर आपण बघाल तर तिथली मलनिस्सारण वाहिनी ही फुटपाथवरती टाकलेली आहे. पालिकेची शिवराज व्यवस्था नेमकी कशासाठी आहे आणि रस्त्यावर जर आपण त्याचं मलमूत्र टाकायला लागलो, महानगरपालिका याच्यावरती हे जे कुठल्या अधिकाऱ्यांनी हे प्रताप केलेला आहे त्याच्यावरती सर्वप्रथम कारवाईची आमची मागणी आहे. स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 महानगरपालिका वाजवते आहे. ही आज अतिरिक्त आयुक्तांचा चार्ज समाज कल्याणचे यादव साहेब यांच्याकडे होता. यादव साहेबांशी भेटून आम्ही सांगितलेलं आहे, सर्विस्तर निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की 7 दिवसांची मुदत त्यांना दिलेली आहे. पुढच्या सोमवारपर्यंत जर इथले विषय सुटले नाहीत तर ते जे मलमूत्र आहे ते आम्ही उपायुक्त, परिमंडळ 1 आणि विभाग अधिकारी यांच्या दालनात नेऊन टाकणार आहे. त्यामुळे हा निर्वाणीचा इशारा आम्ही भाजपातर्फे त्यांना देत आहोत. नवी मुंबई महापालिका एकीकडे स्वच्छतेचा डंका पिटत आहे, मात्र नागरिकांना शौचालयासारखी मूलभूत सुविधाही देण्यास अपयशी ठरली आहे. सिवूर्समध्ये उभारण्यात आलेल्या ई टॉयलेटची अवस्थाही फार गंभीर आहे. महापालिकेचे अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचं गंगाळे यांनी सांगितलं. टॉयलेट्समध्ये जर आपण गेलात तर ई टॉयलेटचे लॉक खराब आहेत आणि लॉक खराब असल्यामुळे त्याला सुतळ्या बांधलेल्या आहेत आणि सुतळ्याच्या सहाय्याने ते लॉक होतात. आणि आपण जर तिन्ही याचं बघितलं तर त्यांचे लाईट कनेक्शन मीटर हे कट आहेत, त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे. महिलांसाठी तर व्यवस्थाच नाही आहे. ती जी पुरुष मुतारी बघितली ती पुरुष मुतारी आहे. महिलांनी जायचं कुठं? डी ए व्ही शाळेचं ई टॉयलेट्स बघितलं तुम्ही, डेपोमधलं सिवूड गायमुख चौकीचा जो बस डेपो आहे त्याच्यामधलं टॉयलेट्स बघितलं. सगळ्यांची दुरावस्था झालेली आहे आणि याला पालिकेचे अधिकारी जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे याची जबाबदारी, ते जबाबदारी झटकत आहे. नवी मुंबईचा पाम बीच हा प्रसिद्ध आहे. पाम बीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सकाळ संध्याकाळ नागरिक मोठ्या संख्येने चालण्याचा व्यायाम करत असतात. त्या ठिकाणी महापालिकेने नवीन शौचालय बांधलं, पण या शौचालयात पाणी, वीज या सुविधाच पुरवण्यात आल्या नाहीत. शौचालय सुरू करायचंच नव्हतं तर उद्घाटनाची घाई करून महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांची थट्टाच केली आहे, असा आरोप गंगाळे यांनी केला आहे. जर यांना चालू करायचं नव्हतं, इथे मीटर कनेक्शन कट आहे, तर मी उद्घाटनाची घाई का केली? इथं मोठ्या प्रमाणात आपण जसं म्हणलात की मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात, मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, युवा आहेत. पण विशेष म्हणजे काय की इथे टॉयलेटची व्यवस्था का असावी तर बऱ्याच प्रमाणात इथे मधुमेहाचं प्रमाण असणारे अनेक लोक या ठिकाणी सकाळी जनता या ठिकाणी वॉकिंग करते, तर त्यांच्यासाठी एक व्यवस्था असावी. ठिकाणी इथे जे घाण महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटपाथवर सोडली आहे याच्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याकडून पावती फाडणार, कुठल्या अधिकाऱ्याला सस्पेंड करणार? इथल्या नागरिकांचे जे विषय आहेत त्यांनी हे बांधलं आणि त्याचं उद्घाटन केलं, उद्घाटन केल्यानंतर का बंद केले याचंच उत्तर आम्ही शोधतोय. आणि ते न केल्यामुळे आजूबाजूला लोक त्याचा प्रातविधी उरकतात, आपलं मलमूत्र बाहेर त्याची व्यवस्था मुतारीमध्ये करतात, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी महानगरपालिका स्वतःहून खेळते की काय. महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातल्या गृहनिर्माण संस्थांना अनुदानपर बक्षिसांची घोषणा केली आहे. मात्र महापालिकेला स्वतःच्याच नागरिकांना शौचालयांसारख्या चांगल्या सुविधा पुरवण्यातला असमर्थ ठरली आहे.
अशावेळी स्वच्छ शहराचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छतेबाबतच्या कामगिरीची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी गंगाळे यांनी केली आहे. आता महानगरपालिकेने सुद्धा याच्यामध्ये विविध योजना स्वच्छतेच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. विविध आकर्षक रकमांची, आर्थिक रकमांची पारितोषिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी, सोसायट्यांसाठी जाहीर केलेली आहे. असं असताना स्वतः पालिका मात्र स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन आहे. अधिकारी हे खोटी माहिती आयुक्त असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार यांच्याकडे पाठवून पुरस्कार घेते, मात्र प्रत्यक्षात जर आपण ग्राउंड लेवलवरती आलात तर परिस्थिती आपल्या समोर आहे. त्यामुळं हे जे पुरस्कार आहेत हे फेक माहितीच्या आधारे पालिका घेत आहेत, याच्याबद्दलही आम्ही पाठपुरावा करू. महानगरपालिकेच्या या चुकीच्या धोरणांविरुद्ध आम्ही आवाज उठून त्याबद्दल न्याय मिळून, इथल्या नागरिकांना न्याय मिळून देणार आहे.